बापूसाहेब पठारे प्रीवियसली दी सरपंच ऑफ खराड़ी लेटर ही ऑक्युपाइड पोजिशन सच एज पंचायत समिति मेंबर कॉर्पोरेटर एंड जिला परिषद मेंबर एज वेल ही वॉज ऑल्सो इलेक्टेड एज चेयरपर्सन फॉर स्टैंडिंग कमिटी इन पीएमसी लेटर ही वॉज इलेक्टेड एज एन एनसीपी एमएलए एज वेल नाउ ही हैज फाइल्ड हिज नॉमिनेशन फ्रॉम फॉर वडगांव शहरी कॉन्स्टिट्युएंसी रिप्रेजेंटिंग एनसीपी एसपी आज सकाळी 9:30 रॅलीने जाण्याचं ठरलं होतं परंतु मुलं नाश्ता करत तोपर्यंत त्या ठिकाणी 10 वाजले आणि 10 वाजताबरोबर आज मोटरसायकल रॅलीने आम्ही फॉर्म भरण्यासाठी निघालो. निघता निघता हजारो लोक जोडत गेले. 10 ते 15 हजार लोक आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणून लोक रॅलीमध्ये सहभागी होत होते. परंतु निश्चितपणानं आजची रॅली आत्तापर्यंत आम्ही ज्या रॅल्या काढल्या आत्तापर्यंत ज्या निवडणुका लढलो त्यापेक्षा फार मोठी होती आणि एवढी रॅली आत्तापर्यंत कुणीही काढली नाही. आणि तुम्ही तुमच्याकडे रिपोर्ट असेल विरोधकांनासुद्धा तेवढी मोठी रॅली काढता आली नाही एवढ्या मोठ्या संख्येनं जनता त्यामध्ये सहभागी झालेली होती. मतदारसंघामध्ये लोहगावसारखं गाव आहे की त्या ठिकाणी महानगरपालिकेत येऊन जवळजवळ 4 वर्ष होऊन गेले परंतु त्या ठिकाणी अजूनही पाणी नाही आहे, ड्रेनेज नाही आहे, लाईट व्यवस्थित नाही आहे किंवा त्या ठिकाणचे रस्ते तर एवढे खराब आहेत की त्या ठिकाणी अनेक लोकांचे मनक्याचे आजार त्या ठिकाणी झालेले आहेत. अनेकांना मी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तर त्यावेळेस सांगतात काय कळालं नाही पण मला ह्याचा मनक्याचा त्रास झाला आहे असं लोक सांगत आहेत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. पण लोहगाव असेल या ठिकाणी लोहगावच्या भागामध्ये जर आय टी पार्क उभं राहिलं तर त्या ठिकाणी एक मोठा फायदा होणार आहे की त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळेल, त्या भागातली प्रगती होईल आणि त्या भागामध्ये असणारे डी पी रस्ते केले तर त्याला लागून रिंग रोड जातो आहे तो रिंग रोड जर झटपट डेव्हलप केला तर तोही मोठा फायदा माझ्या या मतदारसंघातल्या जनतेला होणार आहे. भामासकीडचं प्रकल्प गेले 12 वर्षापूर्वी मीच सुरू केलेला होता. मीच त्याचं सर्व प्लॅनिंग केलं होतं आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये हे जे आमदार आहेत ते अपयशी ठरलेले आहेत. त्यांनी तो पूर्ण केलेला नाही आहे त्यामुळं या ठिकाणी तो प्रोजेक्ट आम्ही आता पूर्ण करून पूर्ण क्षमतेने वाढवून या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची करणार आहे. विशेष म्हणजे आमच्या खराडी असेल, वडगाव शिरी असेल, विमाननगरचा काही भाग असेल किंवा धानोरीचा काही भाग असेल किंवा लोहगावचा भाग विशेषतः या भागामध्ये पाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना गरज आहे आणि पाणी मिळू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी अनेक ठिकाणी टाक्या बांधाव्या लागतील. अनेक ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकून पूर्ण क्षमतेने पाणी द्यावं लागेल. हे काम येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ट्रॉफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न हे महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत. कारण लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज हे असल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आत्ता जे असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं लक्ष नव्हतं. ते सांगतायत 1500 कोटी रुपये आणले परंतु एक फक्त 7.5 कोटीचं आमच्याकडं ऑक्सिजन पार्क म्हणून एक गार्डन बनवलं आहे ते बी आमच्याच कंपन्या खराडीमध्ये असणाऱ्या कंपन्यांचा CSR फंड कलेक्टरकडे जमा होता त्यातलाच फक्त खर्च करून ते बांधले. बाकी कुठलंही काम आमच्या भागात नाही आहे. कुठंतरी 50-100 मीटरचा एखादा रस्ता केला असेल तर सांगण्यासारखा त्यांच्याकडे एकच गोष्ट सोडली तर दुसरी काही गोष्ट नाही. त्यांना तुम्हाला विचारावा. त्या ठिकाणी लोहगावसारख्या गावामध्ये आम्ही 100 बेडचं हॉस्पिटल मंजूर केलं होतं. 12 वर्षापूर्वी मंजूर केलं, त्याला 7-12 बनवून घेतला, मंजुरी घेतले 100 बेडच्या हॉस्पिटलला सगळं झालं आणि कंपाऊंड करून घेतलं. आणि मी निवडणुकीमध्ये 2014 गेल्यानंतर त्या ठिकाणी ते हॉस्पिटल आजही 12 वर्षानंतर पूर्ण झालं नाही. तर ते चांगल्या पद्धतीने चालवून ते रिंग रोडच्या लगत असल्यामुळं त्याचा फायदा आजूबाजूच्या परिसरातील जनतेला होणार आहे आणि माझ्या या भागातील जनतेलासुद्धा होणार आहे. आणि मग अद्ययावत ते हॉस्पिटल चांगलं बनवणार आहोत, रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत आणि ट्रॉफिकचा प्रश्न मिटवणार आहोत. आणि जे जे डी पी रस्ते राहिलेले आहेत ते सर्व डी पी रस्ते, त्या ठिकाणी काही ठिकाणी लाईट नाही आहे, ट्रान्सफॉर्मर नाही आहेत आणि त्याची गरज आहे. ते ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन, याच मतदारसंघामध्ये मी 5 सबस्टेशन बनवले होते आणि
100 ट्रान्सफॉर्मर बसवले होते आणि ही सर्व कामं करत असताना या ठिकाणच्या जनतेला ज्ञात आहे की काम करणारा व्यक्ती म्हटलं तर बापूसाहेब पठारे आहेत आणि म्हणून ते या पुढच्या काळामध्ये माझ्या पाठीशी उभे राहतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि मी मोठ्या मताधिक्याने निवडून येईन।